प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा. विधानसभेला भाजप सेनेसोबत जाणार नाही शरद लाड. गाजलेल्या मैदानाची परंपरा असणारे कुंडलकर लाड विधानसभेच्या मैदानात उतरणार का? नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. आम्ही विधानसभा निवडणुकीत भाजप सेनेसोबत जाणार नाही किंवा वंचित बहुजन आघाडीकडून लढणार असल्याच्या येणाऱ्या बातम्याही निराधार आहेत. अजून आमचं काही ठरलं नाही. पलूस तालुक्यात उमेदवारी यावी अशी तालुक्यातल्या सर्वांचीच इच्छा आहे. आमच्या कुटुंबातल्या कुणीतरी उमेदवारी करावी असंही कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. अजून वेळ आहे, योग्य वेळी कार्यकर्त्यांशी बोलून आम्ही निर्णय जाहीर करू अशी भूमिका राष्ट्रवादीचे युवक नेते शरद लाड यांनी वज्रधारीशी बोलताना मांडली. क्रांती अग्रणी जीडी बापू लाड यांचे नातू शरद लाड हे वंचित आघाडीकडून लढणार असल्याच्या बातम्या सध्या प्रसिद्ध होत आहेत. त्याबाबत पलूस कडेगाव मतदारसंघात व एकूणच जिल्ह्यात जोरदार चर्चा चालू आहे. नुकतेच पृथ्वीराज देशमुख यांना विधान परिषदेवर निवड झाल्याने संग्राम देशमुख विधानसभेला भाजपाच्या तिकिटावर लढणार व काँग्रेसकडून विश्वजित कदम उमेदवारी करणार हे निश्चित आहे. कुंडलचे लाड कुटुंब हे स्वातंत्र्य लढ्यातील व पुरोगामी चळवळीतील अग्रणी कुटुंब आहे, त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष असते. पृथ्वीराज देशमुख आणि लाड यांचा दोस्तानही सर्वश्रुत आहे. देशमुख भाजपात आहेत, संग्राम देशमुख भाजपाचे उमेदवार असणार आहेत, त्यामुळे अरुण लाड काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुरोगामी विचाराशी व चळवळीशी घट्ट नाते असलेले हे कुटुंब भाजपाबरोबर जाणार, काँग्रेसला पाठिंबा देणार की लाड कुटुंबातून कोणी उमेदवारी करणार याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. शरद लाड यांनी या पार्श्वभूमीवर वज्रधारीशी बोलताना आम्ही कसल्याही परिस्थितीत भाजप सेनेसोबत जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. बाकीची भूमिका नंतर सांगू असे स्पष्ट करत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. पलूस तालुक्याला विधानसभेसाठी आजवर कधीच प्रतिनिधित्व किंवा संधी मिळाली नाही. तालुक्यातल्या लोकांच्यातही याची खदखद आहे, त्यामुळे पलूस तालुक्याच्या अस्मितेचा मुद्दा करत लाड कुटुंबातले शरद लाड किंवा अरुण लाड मैदानात उतरणार का? कुंडल या गावाला गाजलेल्या मैदानाची परंपरा आहे. या गावाच्या मैदानातील कुस्ती राज्यभर गाजते. गाजलेल्या मैदानाची परंपरा असलेले कुंडलकर मैदानात उतरणार का हा उत्सुकतेचा प्रश्न आहे. निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing Shiv Pratap Academy was the best decision. Shiv Pratap Academy mein mi aise sudharo, tumhe sudhar aise sudharo. Chitra tumhe sa kamji. Shiv Pratap.